आपण स्पॉट राऊंडचे जे वॅकन्सीज आहेत त्या आपण डिटेलमध्ये इथं बघणार आहोत, कुठं किती वॅकन्सी आहेत आणि कुठली सीट्स कोणाला दिलेली आहेत. तर ते तर आपण आधी एमपीकेवीचे बघणार आहोत. एमपीकेवीच्या बघा, तर हे एमपीकेवीचे टोटल 5 कॉलेजेस आहेत. त्या 5 कॉलेजेसमध्ये बघा, राहुरीला 7 सीट्स, पुण्याला 1 सीट्स, कोल्हापूरला 10 सीट, धुळ्याला 2 सीट आणि बारामतीला 12 सीट. अशा टोटल 32 सीट्स आपल्याकडे स्पोर्ट रूमसाठी अवेलेबल आहे. तर डिफरंट डिफरंट ह्याच्या सीट्स आहे, यांचे परत सब डिव्हिजन आपण बघणार आहोत, कशा सीट्स कुठं अलॉट झालेल्या आहेत त्या पूर्ण आपण आता डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. मग आता कॅटेगरी वाईज या पूर्ण सीट्स आहेत 32, याला आपण कॅटेगरी वाईज डिवाइड करणार आहोत. तर ओपनला मिळालेल्या आहेत 11 सीट, ओबीसीला 8, एनटीसीला 2, ईडब्ल्यूएसला 2, एससीला 3, एसटीला 2, बीजेला 2, एसईबीसीला 2, अशा पूर्ण 32 सीट्स आपल्याकडे एकूण आहेत. तर यात पण सब डिव्हिजन आहेत प्रत्येक कॅटेगरी वाईज, कुठले सब कॅटेगरीज त्यांच्या जनरल ओएस अशा वेगवेगळे डिफरंट, ते आपण आता नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणार आहोत. अशा पूर्ण 32 सीट्स आहे आणि हे त्यांच्या पूर्ण कॅटेगरी आहे, त्या सगळ्या कॅटेगरीना त्या डिवाइड केलेल्या आहेत. बघा आता ओपन कॅटेगरी मध्ये बघू आपण, या ओपन कॅटेगरीच्या ज्या 11 सीट्स आहे त्याच्यात सब डिव्हिजन कसे आहेत, प्रत्येक या 8 मध्ये किती आहे, 2 मध्ये किती आहे, असं आता नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण प्रत्येक कॅटेगरीचं बघत जाऊ. ओपन मध्ये बघा, राहुरी एम कोटाच्या 2 सीट्स आहेत, त्यातली एक जनरल बोथ मीन्स मेल अँड फिमेल इथं येऊ शकते, अदर अदर स्टेट फिमेलची एक सीट्स आहे एम कोट्यामध्ये, आणि जी यू कोट्याची एक सीट्स आहे यांची, ती पीडब्ल्यूडी फिमेल ओनली, इथं फक्त फिमेल जाऊ शकतात बस. प्लस पुण्याची फक्त एक सीट आहे ती एम कोट्याची, आणि ती जनरल बोथला आहे, मेल किंवा फिमेल इथे ऍडमिशन घेऊ शकतात. कोल्हापूरच्या, एक मिनिट, कोल्हापूरच्या 3 यू कोट्याच्या सीट्स आहे, त्यातली एक सीट्स पीडब्ल्यूडी मेल किंवा फिमेल, जनरल मेल किंवा फिमेल, किंवा एक पीएपी प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन मेल किंवा फिमेल, आणि धुळ्याची जी एक यू कोटेची सीट्स आहे ती जनरल फिमेल. बरोबर, बारामतीच्या 2 एम कोटेच्या सीट्स, एक जनरल फिमेल, एक प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन मेल किंवा फिमेल, आणि बारामती जी ही जी एक यू कोटेची सीट्स आहे ती आहे जनरल फिमेल. बरोबर बरोबर, त्यानंतर आपण ओबीसी मध्ये बघू, ओबीसी चे रिझर्वेशन कसं आहे, कसं सब डिव्हिजन त्यांनी कसं केलेलं आहे रिझर्वेशनचं. राहुरी मध्ये 2 यू कोटेचे सीट्स आहे ओबीसी च्या, त्यातली एक मेल किंवा फिमेल रिझर्व आहे आणि एक फिमेल साठी रिझर्व आहे. बरोबर, नंतर कोल्हापूरला 2 यू कोटेचे सीट्स आहे, त्यातली एक फिमेल ला रिझर्व आहे आणि एक मेल किंवा फिमेल ला. कोल्हापूरला 2 एम कोटेच्या सीट्स आहे प्लस 2 यू कोटेच्या, असे टोटल सॉरी 3 त्यांच्या एम कोटेच्या सीट्स आहे आणि 2 यू कोटेच्या. या 3 ज्या एम कोटेच्या सीट्स आहे त्यात एक फिमेल ला, एक मेल किंवा फिमेल ला आणि एक प्लस अजून एक मेल किंवा फिमेल ला. बरोबर, आणि बारामतीची जी यू कोटेची सीट्स आहे ती आहे फिमेल साठी रिझर्व, ओबीसी फिमेल. हे सगळे ओबीसी कॅटेगरीचे सब डिव्हिजन आहे. बरोबर, त्यानंतर एनटीसी, एनटीसी राहुरीची एक यू कोटेची सीट्स आहे ती आहे फिमेल साठी, बारामतीची एम कोटेची सीट आहे ती आहे मेल किंवा फिमेल साठी. बरोबर, त्यानंतर ईडब्ल्यूएस, ईडब्ल्यूएस ला राहुरीची यू कोटेची जी सीट्स आहे ती आहे मेल किंवा फिमेल साठी. नंतर बारामतीची एम कोटेची जी सीट आहे ती आहे मेल किंवा फिमेल साठी, दोघंही जाऊ शकतात ते. ईडब्ल्यूएसचे दोघांना इक्वल चान्सेस या प्रोबेबिलिटी म्हणू शकतो आपण, इथं बरोबर आहे. नंतर एससीला कोल्हापूरची जी एम कोटेची सीट आहे ती आहे मेल किंवा फिमेलची, प्लस बारामतीला अजून यू कोटेची जी सीट आहे ती आहे मेल और फिमेल, प्लस बारामतीला अजून या 2 यू कोटेच्या सीट्स बारामतीच्या, त्यातली ही एक सीट फिमेल साठी रिझर्व, एससी कॅटेगरी साठी होते. त्यानंतर आता एसटी कॅटेगरी साठी,
त्यांची बारामतीला 2 सीट आहेत एसटीच्या, त्यातली एक एम कोटा जी आहे मेल किंवा फिमेल साठी, आणि दुसरी पण आहे यू कोटा, ती पण आहे मेल किंवा फिमेल साठी. आता एससीबीसी कोटा, एससीबीसी कॅटेगरी, त्यात धुळ्याला एम कोटाची सीट आहे, ते मेल किंवा फिमेल साठी. बारामतीला यू कोटाची सीट आहे, ती आहे मेल किंवा फिमेल साठी. अशा एससीबीसीला धुळ्याला एक एम कोटा आणि बारामतीला एक यू कोटा. व्हीजेला, आता व्हीजेला कोल्हापूरची यू कोटाची सीट आहे, ती आहे जनरल मेल किंवा फिमेल साठी. बारामतीला जी एम कोटाची सीट आहे, ती आहे मेल किंवा फिमेल साठी. बरोबर. तर इतकं आपण एमपीकेव्ही राहुरी युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये जितके कॉलेज येतात त्या सगळ्यांचं आपण इथं कॅटेगरी वाईज, त्यांच्या सब कॅटेगरी वाईज किंवा पूर्ण जितके पण कोटा आहेत त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्यांचं आपण इथं बघितलेलं आहे. तुम्ही ऍडमिशनला जाताना पूर्ण कोरिलेशन लावून जा, ह्या पूर्ण डाटाचं एकदा अनालिसिस करा, कुठं किती सीट्स आहे, आपली रँक किती आहे, आपला स्कोर किती आहे, आपली कॅटेगरी कुठली, आपण कुठल्या कोट्याला इलिजिबल आहोत, या पूर्ण गोष्टींचं व्यवस्थित अनालिसिस करून स्पॉट राऊंडला जा. थँक्यू.